नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा, मी मॉर्निंगला एक पोस्ट टाकलेली होती की आता जी आहे त्याची टीपी भरती होणार आहे आणि 100% मित्रांनो तुम्हाला आधी इथं भरती बघायला मिळेल। का? तर इथे बघा, एक ट्विटरवरती पुणे जिल्हा परिषदेच्या परिषदेतर्फे एक ट्विटरवरती एक त्यांची पोस्ट शेअर करण्यात आली आहे आणि त्यांच्यामध्ये तुम्हाला जाहिरात म्हणजे जर जाहिरातीबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला तुमचा अभिप्राय द्यायचा असेल तर 27 एप्रिल 2023 ही शेवटची तारीख आहे, तर याच्यावरती जाऊन तुम्हाला अभिप्राय द्यायचा आहे। तिथे त्यांनी अर्जाचा नमुना शेअर केला आहे मित्रांनो। ओके, तर ही खूप चांगली बाब आहे, कारण बघा काय होत होतं, झेडपी किंवा कोणती पण कुठली पण संस्था असो, त्यांनी एकदा काही शेअर केलं म्हणजे त्यांचा काही फॉर्मॅट आला की लगेच मुलांची नाराजी व्यक्त व्हायची की फीज असं आहे, एजचा क्रायटेरिया नाही आहे, एक्झामचा सिलेबस बरोबर नाही, इत्यादी बऱ्याचशा बाबी असायच्या। तर त्याच्यावरती सोल्युशन म्हणू शकतो आपण एक, तर एक हे चांगला इनिशिएटिव्ह आहे। तर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, जाऊन इथे ट्विटरवरती जाऊन तुम्हाला तुमचा अभिप्राय कळवायचा आहे 27 तारखेपर्यंत। आणि याच्यामुळे काय होतं, एक त्यांनी फॉर्म पण दिले आहे, तो फॉर्म पण मी दाखवणार आहे, त्याप्रकारेच तुम्हाला फॉर्मचं फॉर्मॅट बघायला मिळेल। तर कोणतीही उलटसुलट मागणी न करता सरसकट तुम्ही फॉर्म आपले एक्झाम कधी लवकरात लवकर झाली पाहिजे या अनुषंगाने माहिती म्हणजे तुम्ही हे करा, अभिप्राय द्या आणि पॉझिटिव्ह अभिप्राय देण्याचा प्रयत्न करा, कारण लवकरात लवकर भरती झाली पाहिजे। मागील 2-3 वर्षापासून विद्यार्थी इथे तात्पडत आहेत, तर कोणत्याही अवास्तविक मागण्या इथे करू नका आणि कोणत्याही संघटनेच्या नादी लागू नका। ही एक्झाम लवकरात लवकर झाली पाहिजे इतके प्रयत्न तुम्ही ठेवा, कारण बरेचसे विद्यार्थ्यांचे मी मागे पण एक टाकलेला होता ऑडिओ, त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही विद्यार्थी किती फ्रस्ट्रेटेड झालेले आहेत मित्रांनो। तर कृपया करून मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी ट्विटरचा यूज करा, ट्विटरवरती जा, मी तुम्हाला लिंक पण दाखवतो, ही ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशनचा सॅम्पल पण दाखवणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो, व्हिडिओ जराही स्किप न करता संपूर्ण बघा आणि लाईक करा या व्हिडिओला। ओके, मॅक्झिमम शेअर करा विद्यार्थ्यांपर्यंत, कारण मॅक्झिमम मुलांपर्यंत ती माहिती पोहोचली पाहिजे। मॅक्झिमम मुलांनी ट्विटरवरती जाऊन तिथे तो अभिप्राय कळवला पाहिजे। ओके, तर त्याच्यामुळे काय होणार आहे, जिल्हा परिषदेला पण आता लवकरात लवकर एक्झाम घेण्यासाठी तुम्ही इथे मागणी करू शकता, तर ही एक पॉझिटिव्ह न्यूज आहे। ओके, तर तो सॅम्पल मी तुम्हाला दाखवणार आहे, तर हे मी ऑलरेडी आपल्या ग्रुपवरती टाकलेलं आहे, जर तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन नसेल झाले तर टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन होऊन जा, कारण रेग्युलर अपडेटसाठी इथे तुम्हाला जॉईन होणं आवश्यक आहे। तर चला मी तुम्हाला आता फॉर्मॅट दाखवतो, याच्यामध्ये एकदा ओव्हरलुक करून घ्या किंवा तुम्ही स्वतः पण डाउनलोड करू शकता, शॉर्टमध्ये मी दाखवतो तुम्हाला, बघा। तर बघा, जिल्हा परिषद एक्सपायजेट कोणती पण असेल, सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023, याप्रकारे तुमचा फॉर्म असेल, ऑनलाईन फॉर्म असेल, इथे अर्जदाराचा फोटो असेल, ओके, अर्जाचा क्रमांक, पूर्ण नाव असेल तुमचं, वडिलांचं नाव, आईचं नाव, याप्रकारे जसं रेग्युलर फॉर्म भरतो त्याप्रकारेच असेल, वय किती ते आता ॲटोमॅटिक सिस्टम जनरेटेड येत असते, लिंग, नागरिकत्व, हे इत्यादी बेसिक माहिती आहे। त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राचा नागरिक आहे का होय नाही ह्या सर्व माहिती टाकायची आहे। याप्रकारे पेशासाठी पण बघा, इथे जर पेशा उमेदवार असेल तर इथे संपूर्ण माहिती टाकायची आहे पेशा रिलेटेड, याप्रकारे फॉर्मचा एक इथे फॉर्मॅट दिलेला आहे। ओके, तर हा फॉर्मॅट तुम्ही संपूर्ण बघा तुमच्याकडे, आणि आत्ता पण जर तुमच्याकडे काही प्रमाणपत्र नसतील मित्रांनो, परत एकदा मी तुम्हाला विनंती करतो की प्रमाणपत्र जे काही आहेत ते लवकरात लवकर तुम्ही तयार करून घ्या। बस हा महिन्याचा शेवट 27 तारीख दिलेली आहे, पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला इथे फॉर्म बघायला मिळतील, डायरेक्ट ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू होऊन जाईल आणि त्याच्यानंतर 1 ते 2 महिन्यामध्ये, ओके लक्षात ठेवा, 1 ते 2 महिने जास्तीत जास्त, पुढचा महिना मे नंतर जूनमध्ये फॉर्म भरणं संपूर्ण कम्प्लीट होऊन जाईल आणि ऑगस्टपर्यंत मित्रांनो, ऑगस्ट जास्तीत जास्त सप्टेंबर पकडून चला, इथे तुमची एक्झाम होणार आहे। ओके, तर म्हणून आता जे काही तुमची अभ्यास बाकी असेल सिलेबस कम्प्लीट करून घ्या, सोबतच तुमचे काही जे प्रमाणपत्र जर बनले नसतील तर ते बनवून घ्या, आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर इथे कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही कमेंट करू शकता। तर वयामध्ये पण सूट देण्यात येणार आहे। ओके, तर त्याच्याबद्दल काही डाऊट नको, त्याच्यामध्ये आता तुम्हाला काय वाटतं, थोडंसं जर आता प्रॉब्लेम एकच आहे इथे की एक्झाम फी थोडीशी जास्त आहे 1000 आणि 900, तर याबद्दल तुम्ही तुमचा अभिप्राय कळवू शकता, पण एक्झाम फीबद्दल त्यांनी कुठलाच अभिप्राय मागवलेला नाही, त्यांनी फक्त एवढं म्हटलेलं आहे की जर या फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला काही मिस्टेक किंवा काही आणखी जर ॲडिशनल काही वाटतं आहे अभिप्राय, तो अभिप्राय द्यायचा आहे। ओके, तर आता ते एक तो एक वेगळा मुद्दा आहे, कारण फॉर्मची फीस जास्त आहे, पण आता काय तुम्हाला
50,000 जॉब घ्यायचं तर 1,000 रुपये तर खर्च करावेच लागतील आता, असं म्हणू शकतो आपण एक. त्याच्यावरती दुसरं काही सोल्युशन आहो निघणार नाही सध्या तरी. म्हणून जी आहे जसं आहे तसं होऊ द्या, पटकन पहिले एक्झाम होऊ द्या. बरेचसे मुले तर मुलांचे खूप म्हणजे प्रॉब्लेम आहेत घरगुती, तर एक्झाम झाली पाहिजे हा प्रयत्न करा मित्रांनो. आणि इथे बघू शकता तुम्ही एक्झाम फी शेवटी दिलेली आहे. तर माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की इथे जा तुम्ही ट्विटरवरती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, आणि ट्विट करा, रिट्विट करा, लाईक करू शकता, आणि तुमचे कमेंट तिथे करा. सोबत माझ्या व्हिडिओला पण लाईक करा, आणि व्हिडिओवरती पण काही डाऊट असेल तर कमेंट करा. तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.